नगर शहरामध्ये महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी 3 मे ते 10 मे या काळामध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे. या कालावधीमध्ये हॉस्पिटल, मेडिकल आणि दूध विक्री सुरू असणार आहेत. बाकी सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. नगरकरांना विनाकारण रस्त्यावर फिरण्यालाही मनाई करण्यात आलेली आहे. मात्र आज नगर शहरातील दिल्ली गेट परिसरात लॉकडाऊनचा कुठलाही परिणाम झालेला नसल्याचे दिसून आले. नियमित आणि नेहमीसारखी वाहनांची वर्दळ या ठिकाणी दिसून आली. त्यापूर्वी नगरचे कलेक्टर श्री राजेंद्र भोसले यांनीही दुचाकीवर डबल सीट फिरण्याला बंदी घातलेली आहे. पोलीस प्रशासनाने डबल सीट दिसणाऱ्या वाहनधारकाकडनं 500 रुपये दंड आकारणी करण्याची घोषणाही केलेली आहे. महापालिकेची यंत्रणा शहरभर फिरून लॉकडाऊनच्या नियमाचे पालन होते की नाही याची पाहणी करतात. मात्र याचा कुठलाही परिणाम नगरकरावर झालेला दिसला नाही. शहर वाहतूक शाखेचे पोलीस आणि महापालिकेचे काही कर्मचारी शहरात फिरताना दिसून आले. ते ज्या वाहनामधून फिरत होते त्या वाहनामधून मोबाईलच्याद्वारे शूटिंग करताना दिसून आले. नगर शहरासह जिल्ह्यामध्ये रोज 3 ते 4 हजार नवे कोरोना बाधित आढळून येत आहेत. मात्र ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शन नाहीत, कोरोनाच्या उपचारासाठी लागणारे औषधेही मिळत नाहीत, हॉस्पिटल फुल्ल झालेत, अशाही परिस्थितीत कोरोनाची कुठलीही भीती नगरकरामध्ये दिसून येत नाही. ज्या यंत्रणेने कारवाई करायची ती यंत्रणाही रस्त्याच्या कडेला कुठेतरी झाडाखाली बसलेली दिसते. त्यामुळे नगर शहरासह जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तुटणार तरी कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.